त्यांना काय सांगाल, 6 दिवसापूर्वी मी एक वाक्य घेतलं होतं की युती तुटल का नाही, वर बघितलं होतं देवाकडे. त्यानंतर आता तुमच्या पाठोपाठच अतुल बेनकेंनी सांगितलं की अजित दादा असतील किंवा शरद पवार, हे दोघं एकत्र येऊ शकतात. नाही, आज आदरणीय पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती असताना एक विधिमंडळातील आमचे सहकारी अतुलजी बेनके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये साहेब येत आहेत म्हणून त्यांचं स्वागत केलं. परंतु स्वागत करत असताना कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा त्या ठिकाणी अतुलजी आणि आदरणीय साहेबांची झालेली नाही, अशा पद्धतीची माहिती मला माझ्या सहकाऱ्यांनी आणि अतुलजींनी देखील सांगितली. परंतु राजकारणाच्या महाराष्ट्रातील आपण सर्व जर घडामोडी पाहिल्या तर आज कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल आणि कुणाशी युती होईल याचा कुठलाही ताळमेळ किंवा कुठलाही आता भरोसा देखील राहिलेला नाही. आणि प्रत्येकाची भावना देखील अशीच आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील तेच वाटतं की भविष्य काळामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादा हे दोघे एकत्र जरी झाले तरी त्यामध्ये आम्हाला आनंदच असेल. परंतु हल्लीच्या राजकारणामध्ये काही मंडळी महत्त्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचं नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्त्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाही आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, एक परिवार म्हणून सगळेच नेते मंडळी आदरणीय साहेब दादा एकत्र आले तर नक्कीच आम्हाला देखील त्याच्यात आनंद असणार आहे. कोण आहे जो महत्वाकांक्षी आहे आणि दादांना आणि साहेबांना एकत्र येईल? तो सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला देखील माहीत आहे की महत्वाकांक्षा कुणाची वाढलेली आहे, कुणाला लवकर महाराष्ट्राचं नेते होण्याची स्वप्न पडत आहेत. परंतु मला एवढं सांगायचं आहे की ज्या अजित दादांनी मागील 35-40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं, एक सामाजिक बांधिलकी जपून महाराष्ट्राला पुढं नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं, अशा दादांना देखील एकत्रित न येऊन देणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही फूट पडेल या फुटीचा फायदा घेणं हे कधीही शक्य होणार नाही. परंतु मला एवढं सांगायचं आहे की आदरणीय दादा, आदरणीय साहेब हे एकत्र येत असेल तर नक्कीच आम्हाला देखील आनंद आहे. तुमची इच्छा आहे का दादांनी आणि साहेबांनी एकत्र? नाही बघा, मी सांगितलं की दादा आणि साहेब हे दोघं एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला देखील आनंद असणार आहे. उद्याच्या काळात दादा साहेब एकत्र आले तर आम्हाला देखील तेवढाच आनंद होईल. परंतु राजकारणामध्ये काय होईल काय होणार नाही यापेक्षा आज मी आदरणीय अजित दादांसोबत आहे आणि उद्या देखील भविष्यात दादांसोबतच राहील हा देखील मला या ठिकाणी नक्कीच विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. मात्र आपण पाहिलं तर या सर्व वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम पाहायला मिळतोय. त्याचमुळे पाहिलं तर पिंपरीचे शहराध्यक्ष जे आहेत ते आता त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. मी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी अध्यक्ष अजितजी गव्हाणे यांनी जो साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या अगोदर दादांनी देखील त्यांना स्पष्टपणानं सांगितलं होतं की आगामी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुती म्हणून आपण तिन्ही पक्ष एकत्रितपणानं पुढे जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत ती जागा त्याच पक्षाला सुटण्याच्या 90% जागा या जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत आणि त्यामुळे भोसरी विधानसभेची जागा ही स्वाभाविकपणे ही भारतीय जनता पक्षाला जाईल हे देखील त्यांना कुठेतरी लक्षात आलं आणि त्यामुळं त्यांना विधानसभेची निवडणूक लढत असताना अजित गव्हाणे हे आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी तुतारी हातामध्ये घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.